महत्वाचं अधिवेशन आहे. ओबीसी समाजाने पण एक दिवस चर्चेची मागणी केलेली आहे. प्रश्न काय आहे तुमचा? प्रश्न काय काय नाही सर. अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होते. ओबीसी समाजाने सुद्धा चर्चेची मागणी केलेली आहे. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशन सुद्धा सर्वोच्च न्यायालय ऐकणार आहे. त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागला तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं वाटतं का? मला असं वाटतं आता बाकीच्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता दिसत नाही. याचं कारण असं आहे की सगळेच मराठा समाजाचे लोक जे आहेत हे कुणबी सर्टिफिकेट घेत आहेत आणि ओबीसीमध्ये येत आहेत. त्याच्यामुळे आता मराठा हा महाराष्ट्रामध्ये शिल्लकच राहणार नाही, सगळे कुणबीच होणार आहे. म्हणजे बाकीच्या उपायाची काही गरज आहे असं मला काही वाटत नाही. मला आता उत्तर दिलं ना तुम्हाला, तुम्ही क्युरेटिव्ह पिटिशन करा, आणखी नवीन काय बिल आणा. अरे पण सगळेच्या सगळेच मराठा जर कुणबी म्हणून जर येत आहेत ह्या ओबीसीमध्ये तर बाकी बाहेर कोण राहणार आहे? आता मग चेष्टेने बरं खरं चाललेलं आहे ना. आता हे आयोगाचे सुद्धा सगळे लोक राजीनामे देत आहेत. आता ओबीसीचा आयोग राहिला नाही, आता हा मराठा आयोग झालेला आहे. त्याचं त्या रोजचं काम आहे, त्याच्याशिवाय त्याचं भाषण कोण ऐकणार नाही आहे. गेली कित्येक वर्ष प्रयत्न करतात सर. आज प्रमाणपत्र जरी देत असले तरी हे प्रमाणपत्र टिकतील का? आता ज्याप्रमाणे दादागिरीनं जे आहे कुणबी सर्टिफिकेट लावत आहेत, खोटी सर्टिफिकेट घेतात, तसंच पुढे सुद्धा होणार आहे. पुढे सुद्धा ज्या जात पडताळणीचं हेच होणार आहे. कोण फोन करणार, कोण दादागिरी करणार, आणि जात पडताळणी सुद्धा अशीच होणार आहे. रोहित पवारांनी असं म्हटलं की अराजकीय व्यक्ती लवकरच राजकारणात येणार आहे असा शब्द होते. त्यांना विचारा ना, मला काय माहिती. दरांगीबद्दल बोलतायत. मला काही कल्पना नाही, ते कोण त्यांनाच विचारून घ्या. पण तुम्हाला वाटत नाही का ज्या पद्धतीनं मराठा या विषयावर एक दिवस सभागृहात चर्चा होणार आहे अशी ओबीसीसाठी पण दिवस राखीव ठेवायला पाहिजे? काय करायचं आता चर्चा घेऊन? अहो सगळेच तर मराठा ओबीसीमध्ये आता येऊ घातलेले आहेत आणि सगळेच सर्टिफिकेट घेत आहेत आणि त्याच्यासाठी सगळ्या बाजूने प्रयत्न सुरू आहेत. ते नाही मोठी शिंदे गावागावात फिरतायत आणि सांगतात असं करा तसं करा, हे द्या ते द्या. आता बाकीच्या जी गरज का झालं सगळं? आता सगळेच ओबीसी झाले, मराठा शिल्लक नाही आता याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये सगळे कुणबी. अभ्यास केलेला आहे त्याप्रमाणे अ ब कडक सुद्धा आपण ब्रॅकेट दिलेले आहेत. विमुक्त जातींना वेगळं आरक्षण दिलेलं आहे, भटक्या समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे, धनगर समाजाचं त्याच्यामध्ये आहे, वंजारी समाजाचं आहे, ते सगळं आहेत. ते पवारसाहेबांच्या वेळेला त्याच वेळेला केलेलं आहे. हे त्यांनी अगोदर अभ्यास करावा आणि ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये. नाराजी सगळे ओबीसी नेते असताना देखील तुम्हाला इच्छा आता नैराश्यच जावं लागतं. कुठेतरी जरांगे पाटील हेवी होता काय सगळ्या ओबीसी? जरांगे पाटील हेवी काय? जरांगे पाटील पण आता आहे ना की त्याला कुणीतरी उंचीवर घेऊन जात आहे काय आणि त्याच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतायत. हाच त्याच्या हेच कारण आहे त्याच्या पाठीमध्ये. कोणावर हेवी वगैरे काय नाही, कोणाच्या